येया मुझे सरशी समेस्त तुम्ही कष्ट तेल्यानो आणि वजन वयतेल्यानो आणि हांव तुमकां विषयू दितलो. मुझे जूं तुमच्या खांदार घेया आणि मुझे लागचें शिका, कित्याक हांव भोळ्या आणि खलत्या काळज असो आणि तुमकां समाधान मेळतलें. कित्याक मुझे जूं व्हावूंक सुलभ, मुझे वजें हळू. जेजूची ही भास विशेष करून इजाई या प्रवादीची आणि जाणवायाच्या पुस्तकांतली वा सिराकाच्या पुस्तकांतली. दाखल्याक सिराक अध्याय 50 आणि 1:20-3 म्हणता, तुम्ही नेणाऱ्यानो मुझेशी येया आणि मुझे शाळेंत रावा. तुमची गोमटी तिच्या जुआ पोंदा घाला, तुमच्या अत्म्यांक शिकवून मेळू. ती लगीन्स आसा आणि ती मेळता. मुझे शिकवणेंतली थोडीच ऐका आणि मुझे वरवीं तुमकां रुपे आणि बंगार मेळतले. इजाई या प्रवादीचे पुस्तक अध्याय 50:5-3 म्हणता, कान देऊन ऐका आणि मुझेशी येया, ऐका आणि तुम्ही जियेतल्यात. जेजूच्या उतरांक आज चावी म्हणले परी आसची उतरां मातेवसो अध्याय 20:3-4 हांतली. जड आणि वावोंग तांकांतले भरे बांधून मनशाच्या खांदार ते चडयतात, पूण आपणूच ते उखलूंक एक बोट लेगून हालयनात. प्रवादीय चिंतपांत जूं पारकोवणेच्या वा देवाची कुशी जाणा जावपाच्या हातेराक वापरची सर आणि नियमशास्त्राचे व्यंगप आणि पाळपच हे जू ते देवा लागी विश्वासपणाचो संबंध हाळू करपाक दिल्ले हातेर. पूण नियमशास्त्राच्या कानून प्रदान वादा नद्रेचे समजणेन वा इंग्लिशान सांगचे तर लिगलिस्टीक अंडरस्टँडिंगाक लागून हो संबंधच कष्टांचे वजन झालो. सुवार्थेंत जेजूचे शिकवून नियमशास्त्राचे जड वजें हाळू करून दिवपी आणि देवा लागी संबंध सलीस करपी शाळा. येया आणि मुझे लागचे शिका म्हणच्या जेजूचे शाळेक प्रवेश वा ऍडमिशन सुरू झाला. खुद्द जेजू प्रिन्सिपलच आज फॉर्मा वांटूंक लागला.